नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपण जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे चार मिनार कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हैदराबाद मित्रांनो चार मिनार ही प्रसिद्ध वास्तू ही हैदराबाद या शहरामध्ये आहे दुसरा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता आंबा जगभर प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हापूस मित्रांनो रत्नागिरीचा जो हापूस आंबा आहे तो महाराष्ट्रातील आंबा जगभर प्रसिद्ध आहे चौथा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये पंचवीस टक्के हवा असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सफरचंद मित्रांनो सफरचंद या फळामध्ये पंचवीस टक्के हवा असते तुम्ही सफरचंदाला पाण्यामध्ये टाकून बघा तो सरासर पाण्यामध्ये बुडत नाही पाचवा प्रश्न आहे साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये साखरेचा शोध लागला होता अडीच हजार वर्षांपूर्वी साखरेचा शोध भारतामध्ये लागला होता सहावा प्रश्न आहे माणसाच्या डोळ्याने किती लांब पाहता येते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वीस किलोमीटर मित्रांनो माणसाच्या डोळ्याने जास्तीत जास्त वीस किलोमीटर पर्यंत पाहता येते पण त्याच्यासाठी सुद्धा दोन तीन आटे आहेत पहिली म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण नसेल आणि दुसरी म्हणजे आपल्याला एखाद्या उंच जागेवर जावे लागेल आणि तेथून आपण वीस किलोमीटर पर्यंतचे पाहू शकतो सातवा प्रश्न आहे हत्ती त्याच्या सोंडेमध्ये किती पाणी साठवून ठेवू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पाच लिटर मित्रांनो हत्तीच्या सोंडेमध्ये हत्ती पाणी साठवून ठेवतो आणि तो पाच लिटरपर्यंत पाणी साठवून ठेवू शकतो आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात एकापेक्षा जास्त मुले झाल्यावर नोकरी मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चीन मित्रांनो चीन या देशामध्ये जर एकापेक्षा जास्त मुले झाले तर सरकारी नोकरी मिळत नाही मित्रांनो त्या ठिकाणी वन चाइल्ड पॉलिसी लागू आहे आणि भारतामध्ये टू चाइल्ड पॉलिसी लागू आहे म्हणजे भारतामध्ये जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर नोकरी मिळत नाही नववा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात रेल्वे जात नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सिक्कीम मित्रांनो भारतातील सिक्कीम हे एकमेव असे राज्य आहे ज्या राज्यामध्ये रेल्वे जात नाही मित्रांनो भारतातील कोणत्याच राज्याचा त्या राज्याशी रेल्वे घेऊन संबंध येत नाही आणि त्या राज्यामध्ये रेल्वे जाण्यासाठी एक सुद्धा रेल्वे पटरी सुद्धा नाही दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला कशाने प्रवास करायला आवडतो ऑप्शन आहेत टू व्हीलर फोर व्हीलर रेल्वे आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद